Hello friends, I am Sutki sir. Today I am going to teach you SD to CD part 5. Mitrano, aaj apan degree madhe SD vakyacha CD kase kartat te pahnar ahot. Chala tar mag pahuya. Udaharan baka mitrano. Mumbai is one of the biggest cities in India. Dilela vakya SD jahe, apna CD karayacha ahe. प्रथम आहे तोच करता सुरुवातीला घ्यायचा आहे मुंबई घेतला आपण त्याच्यानंतर ना आहे तोच सहाय्यक क्रियापद घ्यायचं आहे इज घेतलं त्याच्यानंतर ना दिलेल्या वाक्यामधील वन ऑफ किंवा ऑफ ऑल हे शब्द आले असतील तर काढून टाकायचे आहेत त्याच्यानंतर ना SD ची रचना बदलून CD ची करायची म्हणजे आपण बिगर दॅन केलं त्याच्यानंतर ना दिलेल्या वाक्यामध्ये वन ऑफ ची रचना आली असेल तर त्यानंतर ना मोस्ट ऑर्डर घ्यायचं आणि दिलेल्या वाक्यामध्ये ऑपॉल किंवा कोणतीच रचना जर आलेली नसेल तर त्यानंतर एनी ऑर्डर हे शब्द घ्यायचा आहे दिलेल्या वाक्यामध्ये वन ऑफ आले म्हणून त्यानंतर आपण मोस्ट ऑर्डर घेतोय त्याच्यानंतर ना वाक्यातील राहिलेला भाग घ्यायचा आहे सिटीज इन इंडिया म्हणून उत्तर झालं मुंबई इज बिगर दॅन मोस्ट ऑर्डर सिटीज इन इंडिया परत एकदा बघा मित्रांनो आपण कसं केलं प्रथम आहे तोच करता घेतला मुंबई त्याच्यानंतर आहे तेच सहकारी क्रियापद घेतलं इज त्याच्यानंतर दिलेल्या वाक्यामधील वन ऑफ किंवा ऑफ ऑल हे शब्द आले असतील तर काढून टाकायचे त्याच्यानंतर ना SD ची रचना बदलून CD ची करायची ते केले आपण बिगर दॅन त्याच्यानंतर दिलेल्या वाक्यामध्ये वन ऑफ ची रचना आलेली असेल तर त्यानंतर ना मोस्ट ऑर्डर घ्यायचं आहे किंवा ऑफ ऑल किंवा कोणतीच रचना जर आलेली नसेल तर एनी ऑर्डर घ्यायचं आहे दिलेल्या वाक्यामध्ये वन ऑफ आलं म्हणून मोस्ट ऑर्डर घेतलं त्यानंतर विशेषणानंतर जर राहिलेला भाग लिहून घेतला सिटीज इन इंडिया म्हणून उत्तर झालं मुंबई इज बिगर दॅन मोस्ट अदर सिटीज इन इंडिया दुसरं उदाहरण बघूया मित्रांनो रोही इज द क्लेअरेस्ट गर्ल इन द क्लास बघा मित्रांनो याचं उत्तर कसं लिहायचं प्रथम आहे तोच करता घ्यायचं आहे रोही घेतलं आहे ते सहकारी क्रियापद घ्यायचं आहे इज घेतलं त्यानंतर SD ची रचना बदलून CD ची करायची आहे क्लेअरर दॅन केलं त्याच्यानंतर ना दिलेल्या वाक्यामध्ये वन ऑफची रचना आली असेल तर त्यानंतर मोस्ट ऑर्डर घ्यायचं आहे ऑफ ऑल किंवा कोणतीच रचना जर आलेली नसेल तर एनी ऑर्डर घ्यायचं आहे म्हणून त्यानंतर ना आपण इथं एनी ऑर्डर घेतोय त्याच्यानंतर ना विशेषणानंतरचा राहिलेला भाग घ्यायचा आहे गर्ल इन द क्लास म्हणून उत्तर झालं रोही इज अ क्लेअर दॅन एनी ऑर्डर गर्ल इन द क्लास मित्रांनो तर एकच गोष्ट लक्षात ठेवायची आहे वन ऑफची रचना आलेली असेल तर त्यानंतर मोस्ट ऑर्डर घ्यायचं आहे आणि ऑफ ऑल किंवा कोणतीच रचना जर आलेली नसेल तर त्यानंतर ना एनी ऑर्डर हे शब्द तुम्हाला घ्यायचे आहेत नेम बघूयात मित्रांनो प्रथम आहे तोच करता घ्यावा त्यानंतर आहे तेच सहकारी क्रियापद घ्यावे त्यानंतर दिलेल्या वाक्यातील वन ऑफ किंवा ऑफ ऑल हे शब्द काढून टाकावे त्यानंतर SD ची रचना बदलून CD ची रचना करावी त्यानंतर जर दिलेल्या वाक्यामध्ये वन ऑफची रचना आली असेल तर त्यानंतरनं मोस्ट ऑर्डर घ्यावे आणि ऑफ ऑलची रचना आलेली असेल किंवा कोणतीच रचना आलेली नसेल तर त्यानंतर एनी ऑर्डर घ्यावे त्यानंतर वाक्यातील राहिलेला भाग घ्यावा वर्कशॉप पूर्ण करा म्हणजेच दिलेलं वाक्य SD चं आहे तुम्हाला CD करायचं आहे थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ प्लीज सबस्क्राईब माय चॅनल अँड प्रेस द बेल आयकॉन